नमस्कार मी मनोज चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे बघूया विशेष घडामोडी लॉकडाऊन दरम्यान लॉन तसेच नॉन एसी सभागृहांमध्ये लग्न समारंभासाठी परवानगी द्यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे सदर मागणी संदर्भात मुख्यमंत्री मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा सुद्धा केली आहे या मागणी संदर्भात आपली भूमिका मांडताना त्यांनी म्हटले आहे की कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ पन्नास लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे हे समारंभ घराच्या परिसरात करावे असे शासनाचे निर्देश आहेत साधारणत घरे लहान असतात त्यामुळे पन्नास लोकांच्या मर्यादेत सुद्धा घराच्या परिसरात लग्न समारंभ साजरे करणे अडचणीचे ठरत आहे त्यामुळे नॉन एसी सभागृह किंवा लॉन मध्ये लग्न समारंभासाठी परवानगी दिल्यास ते अधिक उत्तम ठरेल लॉन किंवा नॉन एसी सभागृहामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन सुद्धा करता येईल ही।, ही बाब लक्षात घेता लॉन तसेच नॉन एसी सभागृहांमध्ये लग्न समारंभासाठी परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे घरी किंवा परिसरात लग्न समारंभ साजरे होताना सोशल डिस्टन्सिंगचे योग्यरित्या पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे लॉन किंवा नॉन ए सी सभागृहामध्ये लग्न समारंभ साजरे झाल्यास ते सुरक्षित पाऊल ठरेल असेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा भेटूया पुढील बातमीपत्रात